आता बातमी आहे सचिन वाझे प्रकरणासंदर्भातली. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या याचिकेवरती 23 ऑगस्टला फैसला होणार आहे. जामिनासाठी सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका त्याने केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांसह चौघांची सुटका होते, मग माझी सुटका का नाही असा सवाल सुद्धा वाझेने विचारला होता. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सुद्धा तुरुंगात बेकायदेशीरपणे डांबल्याचा वाझेचा आरोप आहे. तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं फेटाळला होता वाझेचा जामीन अर्ज. कोठडीच्या मुदत वाढीचा आदेश नसताना सुद्धा तुरुंगात डांबून ठेवल्याचा वाझेचा आरोप असून सचिन वाझेनं तुरुंगातून स्वहस्ताक्षरात एक याचिका सुद्धा लिहिली होती. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.